आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव्ह। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आज भीषण अपघात झाला असून सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाहीये। चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या डिव्हायडरला धडकली। यावेळी डिव्हायडरचा एक भाग कारच्या आरपार शिरला। दैव बलवत्तर असल्याने कारमधील तिघे जण सुखरूप बचावले असून एक महिला किरकोळ जखमी झाली आहे। हा अपघात सकाळी 7:30 सुमारास सोमाटणे एक्झिटला झाला। नील कुसुम आका, सारा अमिताभ मुजावर आणि इवा अमिताभ मुजावर अशी कार मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तींची नावे आहेत। हे सर्वजण मुंबईतील रहिवासी आहेत। मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येते। द्रुतगती मार्गावरून सोमाटणे एक्झिट येथून देहू रोडच्या रस्त्याला वळत असताना कारवरील ताबा सुटून कार थेट पत्र्याच्या दुभाजकाला धडकली आणि कारच्या आरपार दुभाजकाचा पत्रा शिरला। या प्रकरणी अधिक तपास शिरगाव पोलीस करत आहेत।